आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पावसाच्या उघडीपिने दूधगंगा पट्ट्यातील शेतकरी चिंताग्रस्त. पेरण्या केल्यानंतर पावसाने मारली दडी. दूधगंगा पट्ट्यातील 2 दिवसाच्या दमदार पावसानंतर पुढील 2 दिवसात पेरणीची कामे उरकून घेतली. मात्र पेरणी पूर्ण होताच पावसाने दडी मारल्याने इथला शेतकरी वर्ग चिंताक्रांत झालाय. दूधगंगा पट्ट्यातील मांगूर, बारवाड, कारतगाव, भोज, कुन्नूर, गजबरवाडी, शिवापूरवाडी आदी गावांमध्ये शनिवारी आणि रविवारी मान्सून पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे रविवारी आणि सोमवारी या भागात मोठ्या प्रमाणात भुईमुगासह सोयाबीन आदी पिकांची पेरणी करण्यात आली होती. पण सोमवारनंतर सलग 3 दिवस मान्सूनने पूर्णपणे दडी मारल्याने पिकांची उगवण होणार की नाही याची चिंता शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. शेतकऱ्यांनी बैलाचा औत सरी करणे, बियाणे खरेदी करणे, बी घालण्यासाठी मजुरी यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला होता. त्यामुळे बियाणांचा खर्च याशिवाय मजुरीचा खर्च अंगावर बसणार की काय अशी चिंता आता या परिसरातील शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. महानकर न्यूज साठी भोजहून तानाजी बिरनाळे.